नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे काल रात्री उशिरापर्यंत 8 पॉझिटिव्हची नोंद। काल दिनांक 21 ऑगस्टच्या उशिरा व आज सकाळपर्यंत दिग्रस शहरात 8 पॉझिटिव्हची नोंद झाली आहे। शहराच्या प्रभाग क्रमांक 3 मधील कॉलेज नगर येथील 4, शहरातील एका हॉस्पिटलमध्ये पुन्हा 3 पॉझिटिव्ह, तर प्रभाग क्रमांक 2 मधील कृष्णा पार्क येथील एक वयोवृद्ध महिला पॉझिटिव्ह आहे। काल दिनांक 21 ऑगस्टपर्यंत 53 पॉझिटिव्ह ईसापूर येथील विलगीकरणामध्ये, तर 10 गृहविलगीकरणामध्ये असे 63 पॉझिटिव्हची नोंद होती, ती आता 71 पॉझिटिव्ह झाली आहे। आज पुन्हा दुपारच्या व सायंकाळच्या सत्रामध्ये रिपोर्ट येऊ शकतात। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।